जोडभावी पोलीस चौकीच्या शेजारी असलेले क्रीडांगण रात्री तर सोडाच, दिवसाही अवैध धंद्यांसह दारुड्यांचा अड्डा बनले आहे. हा सगळा प्रकार पाहून तिथे कोणीच खेळाडू फिरकत नाहीत. या भागातील काही वाहन चालक आणि रहिवासी मैदानावर शौचास बसतात. त्याच घाणीतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत पोहोचावे लागत आहे. या बाबीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे महानगरपालिकेचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. 35 वर्षांपूर्वी माजी आमदार स्वर्गवासी बाबूराव चाकोते यांनी जिमखाना बांधण्याचे नियोजन केले, मात्र अद्यापही बांधकाम अपूर्ण आहे. क्रीडांगण परिसरात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. त्या परिसरात सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा क्रीडा अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास क्रीडांगणाच्या माध्यमातून अनेक खेळाडू निर्माण होतील. या क्रीडांगणावर क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, टेबल टेनिस, कबड्डी, खो खो यासह विविध खेळांसाठी ट्रॅक निर्माण करून द्यावेत. देखभाल व सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था करावी. अनुचित प्रकार रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे गरज आहे, याची तजवीज महानगरपालिका आणि संबंधित विभागाने करावी अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे.